शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये आणि हे खरं आहे. पण का चढू नये, त्याचं रहस्य काय आहे, तर भगवान श्रीकृष्णांनी कायद्याला जन्म देणारी गीता तयार केली, तिच्या 14व्या अध्यायामध्ये ब्रह्मसूत्र आलेलं आहे. लोक नुसते गीता वाचतात पण अभ्यास करत नाही. तिच्या 14व्या अध्यायामध्ये इंडियन पिनल कोड IPC CPC क्रिमिनल प्रोसेस या घटनाक्रम दिलेला आहे, म्हणून भारतीय न्यायालयात गीतेवर हात ठेवून जी शपथ देतात खोट्या शपथा घेण्यासाठी नाही. हे काळा कोड घालणाऱ्या लोकांना कधी समजेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की पूजनीय टिळकांनी गेल्या शतकामध्ये गीता रहस्य लिहिलं या 14व्या अध्यायावर, आणि सारी अंमलबजावणी 6 वर्षाच्या कारावासामध्ये त्यांनी त्या गीता रहस्यात उतरवली. दुर्दैवानं गेल्या 100 वर्षात तो ग्रंथ अजून लॉमध्ये किंवा शिक्षणक्रमात अजूनही आलेला नाही हे वास्तव आहे. ते टिळक किती शिव्या शाप देत असतील या 2 खात्यांना मला माहीत नाही, परंतु हे वास्तव आहे. भारतातले कायदे आजही ब्रिटिश तंत्रातले आहेत, भारतीय तंत्रातले नाहीत, हे वास्तव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झाली, अजून कुठलेही भारतीय कायदे अंमलात नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून तो टिळकांचा जरी ग्रंथ अंमलात आणला असता तर ही वेळ या देशावर आली नसती.